महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोच, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत मुळमुळीत प्रतिक्रिया या दिल्या जात आहेत। दोन वर्ष आपण पाहतो आहोत आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मिंदे सरकार किंवा खोके सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची जी सातत्याने अवहेलना होते, मग ते महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचा विषय असेल, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल, सातत्याने अवहेलना होते। आणि आज अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या अंगात भूत संचारलेले, जणू काही महाराष्ट्रामध्ये माणसं राहतच नाहीत, महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही आहे। कोणी यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नुसतंच गप्प बसायचं, हे आतापर्यंत खूप झालं। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोच, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत मुळमुळीत प्रतिक्रिया या दिल्या जात आहेत, त्या कोणाकडनं दिल्या जात आहेत, ते ज्यांनी त्यांचा अपमान केलाय त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांकडनं दिल्या जात आहेत। गेले काही दिवस आपण बघतो आहोत की एकूणच देशामध्ये एक दोन महत्वाच्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि ती तशी व्हायला लागलेली आहे। त्यातलाच आजचा मी तिसरा विषय मांडतोय।